टाळेबंदीचा फटका राज्यभरातल्या दुग्ध व्यवसायकांना, विक्रेत्यांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा बसलाय. कात्रज होऊन आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी आढावा घेतलाय. टाळेबंदीमुळे 80,000 लिटरवर दुधाची विक्री आलेली आहे. कात्रज डेअरीत याचा मोठा फटका बसलाय. आणि देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आलेल्या आहे. 21 दिवसाचा लॉकडाऊन आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या दुधाचा जो दूध आहे ते दूध घेण्यासाठी खरं तर लोकांची मोठी गर्दी पाहिजे होते. मात्र मी सध्या आहे पुण्यातील कात्रज दूध डेअरीमध्ये, ज्या ठिकाणी कात्रज दूध डेअरीमध्ये दुग्धजन्य पदार्थही बनवले जातात आणि दुधाची विक्री जी आहे तीही केली जाते. या ठिकाणी दूध घेण्यासाठी लोकांची खरं तर मोठी गर्दी असते आणि ती गर्दी खरं तर आपल्याला आत्ता पाहायला मिळत नाही, कारण दुग्धजन्य पदार्थावर जवळपास 60% घट झाली तर दुधामध्ये जवळजवळ वितरणामध्ये 50% घट झाल्याचं कात्रज दूध डेअरीकडून सांगण्यात येत आहे. इतरत्र खरं तर ज्यावेळेस कात्रज डेअरीच्या इतर वेळेत मोठ्या वर्दळ असते या ठिकाणी, कारण या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ आणि इतर पदार्थही या ठिकाणी बनवले जातात. एकूणच पाहिलं तर या कात्रज डेअरीमध्ये जिल्ह्यातून दूध जे आहे ती संकलन केलं जातं आणि ते संकलन केल्यानंतर खरं तर लोकांना दुग्धजन्य पदार्थ आणि दुधाची विक्री केली जाते. वेळ जर्नलिस्ट रोहित सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे.